नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेट्ससाठी, हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याने मोठा अंदाज दिलेला आहे, पुन्हा एकदा अलर्ट केलेला आहे। मुंबईसह या जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा अंदाज। आताची सर्वात मोठी बातमी मित्रांनो, मुंबईसह जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा पडण्याचा अंदाज आहे। गेल्या 2 दिवसापासून मुंबईत ढगाळ वातावरण आहे, तर कालपासून उपस्थित लावलेली आहे जोरात। हवामान खात्याने जारी केलेल्या पूर्वानुमानानुसार आज मुंबई आणि ठाणे पालघर परिसरात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची पुन्हा शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर सोमवारी मुंबईला पावसाने झोडपल्यानंतर मंगळवारी काही ठिकाणी उपस्थिती पावसाची लावली व मुसळधारी पावसाने हजेरी लावल्याने पुन्हा एकदा सतर्क राहण्याचा इशारा मुंबईकरांना मोठा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। तर पावसाचा हा जोर बघून काही ठिकाणी भयभीत वातावरण निर्माण झालेले आहे। तसेच हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे की बुधवारी पावसाचा जोर ओसरणार असल्याचे शक्यता आहे, पण आजही पावसाचा जोर कायम आहे। तर आणखीन 1-2 दिवस वगळता पावसाचा जोर नंतर ओसरण्याची चिन्ह दिसत आहे। गेल्या 2-3 दिवसापासून मुंबई ढगाळ वातावरण होते, तर अधूनमधून एखाद्या सरींनी उपस्थित लावली। तर हवामान खात्याने जारी केलेल्या पूर्वानुमानानुसार आज मुंबई ठाणे पालघर परिसरात गर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसेच वायव्य बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे, हे क्षेत्र अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबई ठाणे परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून सांगण्यात आलेली आहे। तसेच पालघरमध्ये मात्र पावसाचा जोर त्या तुलनेने कमी असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। व आणखीन 1-2 दिवसांनी पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता हवामान खात्याकडून सांगण्यात आलेली आहे। तसेच मुंबई ठाण्याबरोबर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या अलर्ट अधिक तीव्र। तर मित्रांनो, महत्त्वाचे मुंबई ठाणे बरोबर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा अलर्ट अधिक तीव्र करण्यात आला आहे। रत्नागिरीमध्ये तर रेड अलर्ट जारी करण्यात आला होता। या काळात तुरळक ठिकाणी अति तीव्र मुसळधार सरीची शक्यता आहे। पुणे कोल्हापूर सातारा येथील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याकडून दिला आहे।